विदर्भात उन्हाच्या सळत्या पाऱ्याबरोबरच तापत असणारे राजकीय वातावरण ढवळून निघत असले तरी मोदी लाट ओसरल्याने 2014 निवडणुकीत विजयी झालेल्या अनेक भाजपा उमेदवारांना पराजयाची भीती सतावू लागली आहे. त्यातच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे विजय डोळ्यासमोर दिसत असला तरी काँग्रेसचे उमेदवार विजयाबाबत शाश्वत नाहीत. 2014 मोदी लाटेवर स्वार होऊन विदर्भात भाजप सेना युतीने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. मात्र या 5 वर्षात मोदी सरकारने राम मंदिर, गायमाता, विदेशी दौरे, लव जिहाद, 3 तलाक, काळा पैसा, लोकपाल आयोग यातच गुंतवून ठेवल्याने विदर्भातील खासदारांना इच्छा असूनही लोकोपयोगी धोरण राबविता आली नाही. या सरकारचे प्रत्येक धोरण हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अवतीभोवती स्थिरत असल्याने विदर्भाच्या विजयी खासदारांना संसदेत भाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांना विदर्भातील सिंचनाचा मुद्दा असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा मुद्दा असो, आर्थिक दुर्बल जनतेसाठी मोफत शिक्षणाचा मुद्दा असो, रोजगाराचा मुद्दा असो, एकही प्रश्न नीट सोडवता आला नाही. फक्त आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडून मोकळे होणारे भाजपाचे प्रवक्ते आणि कथित विकास कामांच्या भूमिपूजनात व्यस्त असलेले नेते यामुळे विदर्भातील हे विजयी खासदार फक्त सांगकामे म्हणूनच 5 वर्ष राबलेत. आपापल्या मतदारसंघात विकास कामे सोडा साधा वेळही ते देऊ शकले नाहीत. एकंदरीत जनतेच्या अपेक्षेवर सपशेल अपयशी ठरलेले सेना, भाजपचे खासदार आणि भाजपच्या अपयशावर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून प्रखर हल्ला चढविण्यात कमालीची मवाळ भूमिका घेणारे काँग्रेसी नेते यामुळे विदर्भात तरी दोन्ही पक्षांप्रती सर्वसामान्य मतदार नाराज असला तरी तिसरा प्रबळ पर्याय दिसत नसल्याने काँग्रेस अथवा भाजपलाच मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहेत. दरम्यान विदर्भातील काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मतदारांचा मूड बदलण्यास यशस्वी झाल्याने याची झळ भाजप काँग्रेस या दोन्ही परस्पर विरोधी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बघूया विदर्भातील प्रमुख लढती. नागपूर, भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले. रामटेक, शिवसेनेचे कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये. यवतमाळ, शिवसेनेच्या भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे. वर्धा, भाजपचे रामदास तडस विरुद्ध काँग्रेसच्या ऍडव्होकेट चारुलता टोकास. चंद्रपूर, भाजपचे हंसराज अहिर विरुद्ध सुरेश उर्फ बाळू धानोरकर. गडचिरोली, भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसंडी. भंडारा गोंदिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे. अमरावती, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादी समर्पित अपक्ष उमेदवार नवनीत राणा. बहुजन वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे अशी तिरंगी लढत. अकोला, भाजपचे ऍडव्होकेट संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत. बुलढाणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात तिरंगी लढत आहे. या निवडणुकीत भाजप काँग्रेस थेट लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे मतदान दोन्ही पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे. तरी याही वेळेस बहुजन समाज पक्षाचा हत्ती विदर्भात कुठेच चालणार नसल्याची चिन्हे आहेत. महावईसाठी नरेंद्र सोनारकर, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर.